नमस्ते, कीर्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत क्रिकेट थीम केक, आणि तो पण विदाउट फॉन्डन आणि तसेच चॉकलेट मेल्ट न करता. चला तर मग आपण बनवूया केक. इथे आपण आता पायनॅपल स्पंज घेतलेला आहे, म्हणजे व्हॅनिला प्रीमिक्स घेऊन त्यात मी पायनॅपल इसेन्स टाकले 2-3 स्पून, आणि हा 1 kg स्पंज केला. याचा वरचा भाग आपण कट करून घेतलेला आहे, जो थोडा फुगून आलेला होता तो आपण असा कट करून घेतला. आता आपण ह्या स्पंजचे 3 लेयर्स करून घेऊया. आपण आता 3 लेयर्स करून घेतलेले आहे, आणि नेहमीप्रमाणे आपण याच्यावर आता शुगर सिरप टाकून घेणार आहोत. शुगर सिरप हे खालच्या लेअरवर कमी टाकायचे. आपण शुगर सिरप टाकून घेऊया. शुगर सिरप लावल्यानंतर आपण क्रीम घेतलेली आहे, ती लावून घेऊया. आता आपण क्रीम लावून घेतलेली आहे, आणि हे मी पायनॅपल क्रश घेतले, 2 स्पून टाकून घेतलेले आहे. ते आपण नाईफच्या साह्याने आता पसरून घेऊया. आता आपण क्रश लावून घेतलेले आहे, वरतून आता सेकंड लेअर ठेवूया, आणि याच पद्धतीने सेकंड लेअर करूया. आता आपण सेकंड लेअर करून घेतली, आता थर्ड लेअर ठेवून घेऊया. थर्ड लेअर ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण फक्त थोडे शुगर सिरप टाकून घेणार आहोत. शुगर सिरपमुळे केक अगदी स्पंजिन छान लागतो आपला. आता आपण क्रीम घेऊन पूर्ण क्रीम लावून घेऊया. बेस आपला छान क्रीम लावून तयार करून घेऊया. आपण आता क्रीम लावून बेस तयार करून घेतलेला आहे, आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आपण फ्रीजमधून आता बेस काढून घेतलेला आहे. आता मी ही रिंग घेतलेली आहे, याने आपण आता ग्राउंड करून घेऊया एकदम मिडलला असं. अशा पद्धतीने आपण मार्जिन करून घेतली. आता मी इथे ही क्रीम घेतलेली आहे, त्यात थोडा ग्रीन कलर काढून घेतला. आता ह्या क्रीमने आपण मधलं ग्राउंड करून घेऊया. आपण आता असे ग्राउंड काढून घेतलेले आहे. मी आता नाईफच्या साह्याने प्लेन करून घेते. आपण फ्रीजमधून बेस काढून घेतलेलं आहे. आता इथे मी हे ग्रास नोजल घेतलेले आहे, आणि त्यात जास्त ग्रीन कलर थोडा जास्त टाकलेला आहे. आता आपण ग्रास काढून घेऊया आधी खालच्या बाजूला. अशा पद्धतीने आपण सर्व बाजूला ग्रास काढूया. आपण खालच्या साईडने ग्रास काढून घेतलेला आहे. आता आपण इथे ग्राउंडच्या बाजूने ग्रास काढूया. आपण आता तसंच ग्राउंडच्या बाजूला एक ग्रास काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही ॲक्च्युअली असं फुल पण कवरिंग करू शकतात ग्रासने, पण शक्यतो असं लाईट छान दिसतं ग्राउंड आपलं. आता मी बॅट करण्यासाठी इथे हे व्हाईट चॉकलेट घेतलेले आहे. मी आता याला बॅटच्या शेपप्रमाणे कट करून घेणार आहे. आपण इथे चॉकलेट, इथे तुम्ही व्हाईट चॉकलेट मेल्ट करूनही बॅट बनवू शकता, पण मी इथे डायरेक्ट चॉकलेटच आणलेलं आहे मिल्की बार नावाचं, आणि ते चॉकलेट असं बॅटच्या शेपमध्ये कापून घेणार आहे. इथे फॉन्डंट यूज नाही करत आहे आपण. आता मी अशा पद्धतीने पॅट करून घेतली, ते आता फ्रीजमध्ये ठेवूया आपण. आता मी स्टम्पसाठी इथे 3 टूथपिक घेतलेले आहे, आणि त्या कट करून घेतल्या. तसं आपलं हे व्हाईट चॉकलेट जे उरलेलं आहे बॅट बनवल्यानंतर, यात आपण आता येलो कलर टाकून स्टम्प बनवून घेऊया. आता मी स्टम्प बनवून घेतलेले आहे, म्हणजे चॉकलेट अशा हाताने, हाताची आपली हीट लागून असे मेल्ट होते, आणि त्यानंतर आपलं हे जे मी टूथपिक घेतलेलं होतं त्याला असं वाती जशा आपण वळतो तशा हातावर असे वळवून घेतले, आणि स्टम्पला मग त्यामुळे ते चॉकलेट अगदी पॅक असे बसले. आता आपण स्टम्प फ्रीजमध्ये ठेवून देऊया.
आता मी हे उरलेले चॉकलेट घेतलेले आहे, यात आपण आता रेड कलर टाकून घेऊया आणि बॉल बनवूया। अशा पद्धतीने आपण बॉल तयार करून घेतलेला आहे। हाताने चॉकलेट मेल्ट होते त्यामुळे बॉल लगेच बनतो। आता फ्रीजमध्ये ठेवूया। मी फ्रीजमधून बॅट काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात। आता ही क्रीप म्हणजे दांडी, त्याला मी रेड कलर देऊन घेते। मी क्रीपला छान रेड कलर देऊन घेतलेला आहे। आता तसेच ब्लॅक कलरने मी बॅटला लाईन्स करून घेते। अशा पद्धतीने मी ब्लॅक कलरने लाईन्स करून घेतले, आपली बॅट रेडी झालेली आहे। मी इथे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बॅट बॉल बनवायचं सांगितलेलं आहे, म्हणजे चॉकलेट पण मेल्ट करायचं नाही आणि फॉन्डंट पण वापरायचं नाही। आता मी बॉल फ्रीजमधून काढून घेतलेला आहे, अगदी छान असा झाला। आपण याला आता तीन लाईन्स ब्लॅक कलरच्या आपण लाईन्स काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण लाईन्स काढून घेतलेला आहे। मी फ्रीजमधून आता केक काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तसंच आपण आता स्टंप, बॅट आणि बॉल ठेवून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी बॅट, बॉल आणि स्टंप ठेवून घेतलेला आहे। आता मी थोडी क्रेम उरलेली आहे ग्रीन कलरची, त्यामुळे मी अजून थोडी एक बॉर्डर काढून घेते। अशा पद्धतीने मी खाली अजून एक बॉर्डर काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर असा आपला हा केक झालेला आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा। Thank you.